एक गोष्ट माझी लक्षात ठेवायची सर्वांनी, जो जास्तीत जास्त असत असतोय त्याला कधी अटक येत नसतोय. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण जास्तीत जास्त हसायला पाहिजे. बरं, ड्युटोरियला उशीर का म्हणू लागलाय? ते सांगा पूजा झाली, घरात घुसलो वारी जेवणाचा आणि एवढ्या भिंतीवरती पाहिलं मी. काय पाहिजे? माझे वडिलांचे फोटो होते महाराज, आणि मग मी त्या फोटोवरती नाव लिहिलेलं होतं. काय लिहिलं? हे माझे वडील भारत देशामध्ये एक नंबर अटल शिकारी. वा वा वा, म्हणजे भारतामध्ये शूरवीर अटल शिकारी एक नंबरचे तुझे वडील. वडील मग काय झालं? विचार केला हो, तिची आईला म्हटलं. कुणाची आईला? माझा माझा करतो. हा तुझ्याकडे का छायला म्हटलं? माझे वडील एवढे मोठे भारत देशामध्ये अटल शिकारी, नाव कमवून गेले. एवढे मोठे नाव कमवून गेले बरोबर आहे सर, म्हटलं मी दुसऱ्याकडे नोकरी करतो. खरी गोष्ट आहे. थोडी जिंदगीवरती बरोबर. मी पण विचार केला. काय विचार केला? जंगलात जाणार. शाबास. मोठे जनावर मारणार, शिकार करणार. वारे वा, माझे बाबा पेक्षा कमवणार. काय नाव? बरे ठीक आहे महाराज. हो तशी उचलली बंदूक. शाबास. पाणीला टांगली. वारे वा, डायरेक्ट निघालो जंगलामध्ये. अरण्यामध्ये निघाला. आता चालता 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 भयान अरण्य उतरवलं गेलो महाराज. आणि मग इकडं पाय तिकडं पाय इकडं पाय तिकडं पाय. हो पण मला काही शिकार घावत नाही. शिकार तर घावत नाही. एक झाडा काही जाऊन बसलो. अरे अरे विचार करतो, चायला म्हटलं तर घरी वापर गेलो. बरोबर. गावातील लोक मला नाव ठेवतील. नाव ठेवतील. वडील मोठमोठे जनावर मारायचे मारायचे आणि घरी आणायचे. हो हा नाराय करून मुंगी भरली नाही. अरे अरे म्हणलं लोक मला नाव ठेवतील. नाराजी कष्टी झाला आणि एका झाडाच्या खाली जाऊन बसला. बसलो महाराज. मग काय झालं पुढे? आपुसंतांनी विचार केला. आणि मग अजून पुढे जातो म्हटलं. शाबास. चालता चालता अजून पुढे गेलो महाराज जंगलामध्ये. पुढे निघाला. दिसला मला वाघ. अरे 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 बलाढ्य वाघ दिसला. हो वाघ दिसला महाराज. आणि मग वाघ पाहतो माझ्याकडे, मी पाहतो वाघाकडं. दोघांची नजरे झाली. मी काय बोलो महाराज? आणि मग रे कसं काय बोलो? कसा बरोबर आहे. अरे जर का आपल्याला अंधाऱ्यामध्ये कुत्रा दिसला तरी सुद्धा मनुष्य घाबरून जात. हो मग काय केलंय तू? या वाघाला पाहून घाबरलो महाराज. वारे वा, मी पण बुद्धीच्या उशिरा. होय माझ्याकडे बंदूक होती. बरोबर. काढली बंदूक. शाबास. लावला निशाणा. वारे वा, कशी गोळी झाली? आणि मग जसा वाघ उठा महाराज तसा चालला पुढं. वाघ तर चालला. चालला वाघ जंगलामध्ये. आणि मग रे वाघाच्या माग गोळी. वाघ पुढं. हो वाघाच्या माग गोळी. आणि गोळीच्या माग मी. आणि मग पुढे काय झालं? पडता पडता महाराज. हो तो वाघ दमून गेला. आणि मग त्याच्या जंगलामध्ये घर होतं महाराज. बरोबर. त्या घरामध्ये तो वाघ घुसून गेला. वाघ तर घुसला. तुझी गोळीला कुठं घुसता येतात? एवढा बला ते वाघ घुसून गेला आणि गोळीला घुसता येत नाही. नाही. आणि मग काय झालं पुढे? महाराज ती गोळी अशी घर 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 फिरते महाराज. आणि असा दोन गुण पाहतो. आणि मग रे ती गोळी फिरता फिरता कसं काही दिवस घेते हो महाराज. आणि मग सुटली गोळी माझ्याकडे वापस. गोळी सुटली माझे. मी चालू इकडं. तू पुढं. मला मागे गोळी. आणि गोळीच्या माग वाघ. मी पण विचार केला चायला पण राहतो माझे बरे येते नाही. आणि मग रे ही गोळी सुटली माझ्या पोळ्या घेतल्याशिवाय राहत नाही. जिवंत असणार नाही. मिळल्याशिवाय राहत नाही. बरोबर. आणि माझी सुट्टी खायला कोणी येणार नाही. आता आरोग्यामध्ये कोण येणार आहे? बरोबर आहे. मग काय झालं? लोक काय खातात? मी शेर खातात, उठ्या पाट्या खातात, मला काय माहिती. बरं ठीक आहे. मग पुढे काय झालं? उचलली बंदूक. शाबास. परत बरोबर टेकले महाराज. आणि लावले निशाणा. वारे वा, जशी गोळी आली ना महाराज तशी बंदूकच्या नळीमध्ये घुसली. तिला फिट केलं आणि बंदूक साईडला ठेवली. वारे वा, ड्युटी वरती आले जावं. काय मूर्खा माणसा, एवढा बलाढ्य वाघ त्याच्या घरामध्ये घुसला परंतु गोळीला घुसता येत. बरोबर. गोळीने मागे दिवस घेतला. तू पुढं. माझ्या माग गोळी. गोळीच्या माग वाघ. मग तू काय केलं? समोर बंदूक झाली.
ताक करनी और गोली बंदूकी हाँ खड़ा हो फाइनल सोपनाथ ले गोष्टी जे सांगता तुम्हाला काही बालकाची पडली काय झालं तू आला आणि दोन नंबर कुठे आहे घेऊन येते आला अरे दोन नंबर अरे तुम्ही आवाज दिला ना मला असं वाटलं की मन बाई बरी आवाज दिला म्हणतो माझे काय तुम्ही आवाज नाही मन बाई बरोबर ना काहीच फरक नाही आहे काय म्हणतो महाराज झाले रोज आपला ड्युटी टाइम कितीचा आपला टाइम कितीचा महाराज यांचा महाराज आपल्या आधी आले महाराज आपल्या आधी काय तुम्ही बघा झाले म्हणणार किती पैसे मिळाले तुला शंभरा शंभराचे दिले शंभर 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 झाल्याला मिळाले का मग रोख दिले का उद्या रोख भेटले का मी पण जाते मग माझी पगार होणार का असं आहे का आता मग मी पण पाया लागतो महाराज आशीर्वाद आशीर्वाद काय 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 करतोय काय झालं महाराज अरे तुझे पाय तू पडून घेतले महाराज तुमचे पाय ते महाराज बरं ते बघा मला दिसले आणि माझे पाय मला दिसले म्हणून माझे पाय मी करून घेतले बरं काय बाबा बोला बेटा मी तुझ्या बेटा आहे का मी तुमचा बाबा आहे का अरे माझी बोलण्याची पद्धत माझी पण सांगण्याची रीतीचे नाव मग वारे तुझी रीत वारे तुमची पद्धत अरे तुझ्या पैका डोकं फोडून घेऊ तुम्ही एखाद्या रांगो अरे तुझ्या पैका विळी तुडी मारून घेऊ तुम्ही काय सांगितलं रस्त काही देऊ ना बर बाबा भाई मला भेटा मला ड्युटीवर यायला ऑफिशियल काम आणू लागला काय सांगू महाराज तुम्हाला काय झाले सगळे सगळे रुद्र महाराज बर महाराज वारे वा माझी विशेषता सांगितलं महाराज काय माझी विशेषता सांगितलं महाराज म्हणजे इंग्रजी बोलतोय मग तुम्ही काय बकऱ्याच्या अंगात दिसायचो का पण मी तुला असं विचारतोय कि तू विशेष कुणाला म्हणतोय मग तुम्हाला तेवढे करत नाही अरे मग तू विशेष म्हणतोय कुणाला तुम्ही महाराज कधी बनवा तुम्ही अजून विशेष म्हणत नाही अरे बाबा मी तुला विचारतोय कि तू विशेष कुणाला म्हणतोय म्हणजे आता का झाले एक नंबर त्याच्यापेक्षा तू जास्त शिकलेला आहे बर मी तुला असं विचारतोय कि तू विशेष कुणाला म्हणतोय विशेष कुणाला म्हणतो असं हराम खोरांनो इंग्रजी बोलताय परंतु त्याचे उच्चार करत नाही काय झालं महाराज अरे विशेष म्हणजे आपली धर्मपत्नी होत असते महाराज हे परिपूर्ण करायला आलो असतात